नमस्कार, मी सी एल कुलकर्णी अज्ञात म्हणून कविता लिहितो. जेदूच्या काही क्षण आनंदाचे या विषयांतर्गत मी आपल्यासमोर दोन कविता सादर करतो. त्याआधी देशदूतला सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या भरपूर शुभेच्छा देतो. माझी पहिली कविता आहे अकर्मयोग. तिनं तिच्या सत्काराच्या प्रसंगी त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. त्यानंही अप्रूप म्हणून ते स्वीकारलं. तिच्या भाषणात तिनं केलेल्या कामापेक्षा त्याचंच कौतुक जास्त होतं. तो भांबावला, कारण त्याला ते सगळं अनपेक्षित होतं. त्यानं उत्तरादाखल म्हटलं, खरं तर हा त्यानं काहीही न करता घडलेला आविष्कार आहे. एकलव्याने आत्मसात केलेला एक आश्चर्यकारक संस्कार आहे. द्रोणाचार्यांना अज्ञातातून मिळालेला नैमित्तिक आकार आहे. तिचा हा सत्कार म्हणजे त्याच्या अकर्मयोगाला मिळालेला एक औचित पुरस्कार आहे. आता दुसरी कविता आहे शतरंगी. दिवस रात्रीच्या लपंडावाचे खेळ मोजता मोजता वय कुठे हरवतं ते कळतच नाही. मात्र एखादं जिव्हाळ्याचं नातं दृष्टीआड गेलं की सारं विश्वच लोपल्यासारखं वाटतं. सुखदुःखाच्या वळचणीतून वाट काढत घेतलेल्या समृद्ध प्रवासाच्या आठवणी आकाशाचा आधार मागू लागतात. पण सुखाचे क्षण जपण्याची आणि दुःखाचे विसरण्याची जी शतरंगी देणगी नियत्यानं मनुष्याला दिलेली आहे, तिच्यामुळेच तो खरं तर उभा राहू शकतो. त्याचाच दूत बनून हिरोशिमा पुन्हा साकारण्यासाठी धन्यवाद.